मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे वेज मंचुरियन। तर त्याच्यासाठी मला काही साहित्य लागणार आहे, ते मी तुम्हाला आता दाखवते। हे पत्ता गोबी आहे, कट करून घेतलेली मी बारीक। गाजर आहे, मैदा, कॉर्नफ्लावर, सॉस, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ। हे साहित्य मला फोडणीसाठी लागणार आहे। हे बारीक केलेला लसूण आहे, गाजर, कांदा बारीक कापलेला आहे, कॉर्नफ्लावर हा मसाला आहे वेज मंचुरियनचा, हा असा असतो पॅकेट याच्यामध्ये। हे सगळे व्हेजिटेबल आता आपल्याला एका जागी मिक्स करायचे आहेत। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यात आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर याला एक 5 मिनिट आपल्याला रेस्ट करू द्यायचं आहे, कारण त्याला पाणी सुटतं। ते पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित। 5 मिनिट झालेले आहे, त्याला पाणी सुटतं। हे आपण पाणी असं पिळून घेऊया आपण। हे पाणी याच्यासाठी पिळायचं आहे की आपण जेव्हा बॉल्स बनवतो तेव्हा जास्त मैदा लागत नाही आणि पाणीही सुटत नाही याला। मी याच्यात मैदा टाकून घेते, कॉर्नफ्लावर। मला जवळपास याला 2 चम्मच मैदा लागेल आणि 1 चम्मच कॉर्नफ्लावर। लाल तिखट थोडं आणि मीठ। आता मी याचे बॉल्स बनवून घेते। हे असं आपल्याला एक डो तयार करून घ्यायचं आहे। आता आपण याचे बॉल बनवूया छोटे छोटे। मी हे असे बॉल्स तयार करून घेतलेले आहे। आता याला फ्राय करूया। घेते तर माझं तेल हीट झालेलं आहे, याला फ्राय करते। माझे बॉल्स झालेले आहे, तर मी याला काढून घेते। तर मी याला प्लेटमध्ये काढून घेते। हे माझे बॉल्स तळून झालेले आहे, हे बघा। आता मी याला फोडणी घालते। थोडं तेल घालून घेते मी 1 चम्मच। मी बारीक केलेला कट केलेला लसूण घातलेला आहे, हिरवी मिरची, कांदा। मी याला उभ्या स्लायसेसमध्ये कापलेला आहे, याचा मी फ्राय करून घेते। कॉर्नफ्लावर आहे, टोमॅटो सॉस, मंचुरियन मसाला, याला आपल्याला 1 ते 1.5 कप पाणी घालायचे। मिक्स करून घ्यायचं आहे। एक उकळी येईपर्यंत याला झाकून ठेवायचं। 1-5 मिनिट झालेले आहे, बघा हे झालेलं आहे। आता मला याच्यात बॉल्स टाकून घ्यायचे आहे। हे बॉल्स मी असे टाकते, याच्यात मिक्स करते। हे जास्त पातळ आणि जास्त घट्टही नाही चांगलं लागत। बस 1-2 मिनिट याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे। चला तर आपले मंचुरियन रेडी आहे सर्व होण्यासाठी। चला मी तुम्हाला काढून दाखवते। हे मंचुरियन रेडी आहे। जी रेसिपी आवडली असेल तर आमच्या
चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.